प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्व मुख्याध्यापकांचे स्वच्छ व तंबाखू मुक्त शाळा या संदर्भात केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर येथे एक कार्यशाळा संपन्न झाली. आयुक्त श्री मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सर्व मुख्याध्यापकांना तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी सूचना दिल्या व मुलांना शाळेत तंबाखू मुक्त वातावरण मिळावे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा तंबाखू मुक्त जीवन जगता यावे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचे असल्याचं सांगितलं. सलाम मुंबई फाउंडेशनचे रवी कांबळे यांनी 11 निकषांची माहिती व ढेल रलले यावर माहिती कशी भरावी या संदर्भात मार्गदर्शन केलं. सदर कार्यक्रमात तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. सौ सरदेसाई यांनी शेवटी आभार मानले. तंबाखू मुक्त अभियान तंबाखू मुक्त समाज निर्माण करायचा आहे. पूर्ण शहर झालं पाहिजे, परंतु त्याच्यातला एक भाग म्हणून जसं स्वच्छतेसाठी आपण शाळेमध्ये घेतो तसं, आणि आपले मंत्री महोदय विनोद तावडे साहेबांनीच हा निर्णय घेतला की पूर्ण तंबाखू मुक्त राज्य करायचं. ज्यावेळी मी यवतमाळ मुख्य कार्यकारी अधिकारी होतो त्यावेळी आम्हाला काय वर्ण सूचना नव्हत्या. आम्ही यवतमाळ करत असताना आमचे सुचेता पाटेकर म्हणून शिक्षणाधिकारी होत्या, त्यांनी आणि आम्ही लक्ष घातलं. आम्ही आमचं लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. आता त्याच्यानंतर केलं, परंतु मी नंदुरबार जिल्हाधिकारी झालो. आमचा नंदुरबार जिल्हा जगातला तिसरा जिल्हा झाला. तुम्हाला माहित आहे का धडगाव अक्कलकुवाला नेटची फॅसिलिटी आहे का? तिथं कसं दुर्गम भाग आहे. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.